महाराष्ट्र युवा फाउंडेशनच्या पदाधिकारी यांनी वाचवले प्राण. माणूस म्हटलं की तापट स्वभाव, कडक शब्दात बोलणे आणि असंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्य जनतेच्या मनात असते. परंतु या सर्व गोष्टींना बाजूला सारत आज महाराष्ट्र युवा फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक श्री निखिल अनंत जांभळे आणि संस्थेचे सचिव विनायक पितांबर भोसले यांनी माणुसकीचे दर्शन घडवत वसई येथे दोन ट्रकचा अपघात होऊन पलटी झाला आणि त्यामुळे ट्रक चालक सहित दोन जण जखमी झाले होते. अशा वेळी या दोघांनी त्या जखमी अवस्थेत असलेल्या ट्रक चालक व इतर दोन जणांना वसई येथील संस्कृती हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आणि येथील स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क करून त्यांना कळविण्यात आले. वैद्यकीय उपचार सुरू असताना करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये सदर व्यक्तीची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महाराष्ट्र युवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या तात्पुरतेमुळे आज अपघात झालेल्या व्यक्तींचे प्राण वाचविण्यात यश आले असून त्यांचा व कार्यकर्त्यांचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, वसई लाईव्ह न्यूज, वसई.